व्हीकेपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करूनही महाराष्ट्र सरकार मात्र याबाबत उदासीन असल्याने भाजपचे ठाकरे सरकार विरुद्ध व्हरायटी चौकात आंदोलन. कंगना राणावत यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत. नागपुरातील भाजप नेत्यांची कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. आणि शेतकरी आंदोलन व एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन ह्या दुर्दैवी घटना. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतरही ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्यात पुढाकार घेतला नसून याच्या निषेधार्थ शुक्रवारी नागपूर शहरातील व्हरायटी चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळण्यात आला. मोदी सरकारने देशातील जनतेला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते. मात्र अद्यापही महाराष्ट्र सरकारने इंधनाच्या दराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरापुढे जनता संतप्त आहे. त्यावर आता राजकारणही सुरू झाले आहे. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व्हरायटी चौकात महाराष्ट्र शासनाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. भाजपकडून महाराष्ट्र सरकारचा पुतळाही जाळण्यात आला. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली, त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून आंदोलन केले होते. आता केंद्र सरकारने आपले काम केले आहे, मग राज्य सरकारने दर कमी केले नाहीत. ते पुढे म्हणाले की राज्य सरकारने 15 दिवसात राज्यातील इंधनाचे दर कमी करावेत. आणि मोदी सरकारने केलेली त्या ठिकाणी जे रेट कमी केले ते जॉईन केले तर 15 रुपयांनी पेट्रोल डिझेल महाराष्ट्र स्वस्त होऊ शकतं. आणि म्हणून सरकार करत नाही म्हणून आम्ही आज आंदोलन चालू केलं. प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात, अरविंद गजपी यांच्या नेतृत्वात संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन सुरू आहे. आणि सरकारने 15 दिवसाच्या आतमध्ये जर हे केलं नाही तर आम्ही जनाक्रोश करू. वाडा वाडामध्ये या महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण पंचायत समिती लेवल पर्यंत आम्ही आंदोलन करू. आणि नाना पटोले, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे या तिघांनी आता समजून घ्यावं. जनता आता तुम्हाला सोडणार नाही. आमच्या नेत्यांनी 3 दिवसाची वेळ दिली आहे. जेवढा कर केंद्र सरकारने कमी केला तेवढाच कर राज्य सरकारने व्याज कमी करावा हीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीमुळे जनतेला रिलीफ मिळणार आहे, लाभ होणार आहे. आणि तो लाभ जर दिला नाही तर नागपुरातल्या प्रत्येक वार्डात आंदोलन. काल एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्यावर विविध पक्षांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. यात आता भाजप पक्षानेही उडी घेतली असून नागपूर येथील भाजप नेत्यांनी हे कंगनाचं वैयक्तिक मत असून तिने काय बोलावं हा संपूर्णपणे तिचा वैयक्तिक प्रश्न आहे असे सांगितले. कदाचित तिने केलेल्या वक्तव्याचा विपर्यासही करण्यात आला असावा असंही काहींनी म्हटले. आजादी अगर भीख में मिले तो क्या वो आजादी हो सकती, आप खुद बताइए. जब गुलामी आपको उन लोगों ने युद्ध करके दी थी तो आजादी आपको भीख में कैसे मिल सकती है. माउंट बेट वो आजादी नहीं थी, वो भीख थी. और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है. ऐसा है कि जैसे तेज वैयक्तिक विचार बसतात तिने का बोलाव का नहीं बोलाव हे काही मी सांगू शकत नाही. परंतु आपल्या देशाकरता ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यावर देश स्वतंत्र होत असताना खऱ्या अर्थानं अनेक क्रांतिकारक झाले. त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक मोठं नेतृत्व या देशाला लाभलं. परंतु हा त्याचा स्वतंत्र विषय, त्याच्यावर मी काही व्याख्यान करणार नाही. आता कंगना राणावतबद्दल काय बोलायचं? स्वतंत्रता मिळाली, देश आझाद झाला, अनेक लोकांनी बलिदान दिले, अनेक लोकांनी आपलं रक्त सांडवलं, अनेक लढाया झाल्या.
आपले देशाचे अनेक नेते त्याच्यामध्ये अनेक लोक शहीद झाले, क्रांतिकारी नेते आपले शहीद झाले, फौज आपली शहीद झाली आणि त्याच्यानंतर आपली ही स्वतंत्रता मिळाली आहे. आता हे असे फिल्म स्टार सर हे अशा प्रकारचं वर्षण करण्याचे त्यांचे हे काम नाही आहे, परंतु ते कोणत्या आधारावर बोलतात का बोलतात हे काही कळत नाही आहे आणि म्हणून अशा वादामध्ये त्यांनी पहिली गोष्ट तर पडूच नाही आणि म्हणून कंगना राणावत हे आपली हिरोईन आहे, या देशाच्या चांगलं ते पिक्चरमध्ये काम करत आहे, त्यांनी त्याच्यातच आपला इंटरेस्ट जास्त दाखवण्याची आवश्यकता आहे. कंगना राणावत यांनी स्टेटमेंट केलं ते स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान करणार आहे, मी त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि त्यांनी भारतीय जनतेची माफी मागावी अशी मागणी करतो. हे बघा, भारतावर आक्रमण ज्या वेळेला झालं, अंग्रेजांनी हळूहळू घुसत आपल्या देशामध्ये आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्यांनी देशाला हळूहळू अनेक वीर पुरुषांनी या देशावर आहुती घातली आणि त्यानंतर आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं. कदाचित कंगनाजी राणावतचं म्हणण्याचा उद्देश असा असेल की आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण 21व्या शतकाकडे जात असताना देखील आजही अनेक गोष्टीत आपण गुलामगिरीत आहोत की काय, अशा पद्धतीचं चित्र या देशामध्ये आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं असेल की आपल्याला हे जे देशाला स्वातंत्र्य मिळालं ते भिकेमध्ये मिळालं, खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 2014 मिळालं, कारण जनहिताय पौरजनहिताय खऱ्या दृष्टीने जी कामं आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने गरिबाच्या कल्याणासाठी म्हणजे सबका साथ सबका विकास हे खऱ्या अर्थानं 2014 आज तागाईत मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. आणि म्हणून कदाचित त्यांनी असं म्हटलं असावं की खऱ्या अर्थानं देशाला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे. सेवाग्राम येथील विश्रामगृहात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने 4 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरातील एका सत्राला व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या व शेतकरी आंदोलन या विषयावर चर्चा केली. काय हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा ट्रेनर्स ट्रेनिंग कॅम्प आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये हे जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत ते आपापल्या राज्यात येऊन आपल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणार आहेत. त्यामुळे सबंध देशातल्या प्रत्येक राज्यातले 3-4 असे प्रमुख कार्यकर्ते जे मुख्य प्रशिक्षक म्हणून राज्यात काम करणार आहेत अशा लोकांचं मुख्य प्रशिक्षण करण्याचा हा कॅम्प आहे. हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ट्रेनिंग डिपार्टमेंटनं आयोजित केलेला आहे. हा 4 दिवसाचा कॅम्प आहे. मी या कॅम्पमध्ये एका सेशनमध्ये व्याख्यान द्यायला आलेलो आहे. मी सकाळच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम नव्हतो मी या ठिकाणी, पण उद्देश एकच आहे की कार्यकर्त्यांची एक केडर चांगले प्रशिक्षित करावं ह्या त्या मागचा उद्देश आहे आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सचिन राव ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत, ते SEC महासचिव आहेत आणि ते संबंधित देशभरात अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित करतात. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चाललेला दुर्दैवी आहे, पण त्यांचे काही प्रश्न आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकार त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करत आहे. जगात कुठेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नफ्यात चालत नाही, त्याला खूप मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान द्यावं लागतं, पण ते शासकीय अनुदान देताना ते निश्चितपणे मिळालं पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, लोकांचे पगार झाले पाहिजेत, पण हे शासनाच्या लहरीपणावर अवलंबून नसावं म्हणून मला वाटतं या संपातून काहीतरी ठोस व्यवस्था करावी लागेल, ज्यामुळं शासनाचं जे अनुदान मिळणार आहे ते कशाप्रकारे मिळेल, व्यवस्थितपणे नियमितपणे मिळेल आणि त्यातून मग अनिश्चितता एसटीच्या भविष्याबद्दल राहणार नाही असं कळलं पाहिजे. आता काय झालं की सर्व सार्वजनिक कंपन्या असतील, सार्वजनिक सेवा सरकारच्या असतील, ते विकायचं चाललेलं आहे केंद्र सरकारचं आणि त्यामुळे भीती अशी निर्माण झाली की उद्या ST विकली जाईल का, ST खाजगीकरण होईल का. आता ते खाजगीकरण बिलकुल हो नाही याबद्दल मताशी मी ठाम आहे की ही सार्वजनिक क्षेत्रातच राहिली पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांचं अर्थकारण सुधारलं पाहिजे. मला वाटतं शासन याकरता प्रयत्न करते, निश्चितच मार्ग काढते. सर, शेतकरी आंदोलनाबद्दल काय सांगा? शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, पण केंद्र सरकारचं जो हट्टीपणा चाललेला आहे, केंद्र सरकारने जे रेटून 3 कृषी कायदे पारित केलेले आहेत आणि त्यातमध्ये कोणाची विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि
एकदमच संबंध कृषी अर्थव्यवस्थात बदलून टाकलेली आहे, म्हणून देशातले शेतकरी आज आंदोलन करतायत. वर्षभर झालं 600 वर माणसं मृत्युमुखी पडलेत, परंतु मोदी सरकार बिलकुल ही वर्षानुवर्ष सुरू असलेली रामटेकची मिरवणूक कोविड नियमांचे पालन करून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत 200 लोक उपस्थित राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोविडच्या नियमांचे पालन करून हद्दीतील रामनगरी रामटेक येथून 37 वर्षाच्या परंपरेनुसार चालत आलेली शोभायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी दिली. कोरोना नियमांचे पालन करा, मिरवणुकीत दोन्ही डोस असलेले 200 लोक उपस्थित असावे, यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. मिरवणुकीत 500 लोक असतील असा नियम ठेवून उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी मिरवणुकीला परवानगी दिली आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, काँग्रेस नेते व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सुनील रावत, पीटी रघुवंशी, नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, कोळेपारा सभापती कला ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते गोपी कोल्लेपारा, माजी नगरसेवक तुळशीराम कोठेकर, बबलू दूधबर्वे, राहुल कोठेकर, मोहन कोठेकर, गडमंदिराचे पुजारी व नागरिक उपस्थित होते. शोभायात्रा रथयात्रेला मर्यादित स्वरूपात परवानगी आमच्या स्तरावरून आम्ही दिलेली आहे. सगळ्यांच्या संमतीनेच ही परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये शोभायात्रेमध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 रथांची शोभायात्रा काढण्यात येईल आणि 200 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहील अशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा आदेशानुसार आम्ही आयोजकांना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्यांनी 2 वॅक्सिन घेतलेले आहेत असेच लोक उपस्थित राहतील आणि मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. जाणारे मार्ग आहेत ते मार्ग बंद करण्यात येईल गर्दी टाळण्यासाठी. त्या ठिकाणी वाहनांना प्रवेश असणार नाही, मात्र पैदल जाणारे जे मार्ग आहेत ते चालू राहतील आणि त्या मार्गाने लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील. मी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, सन्माननीय उपविभागीय मॅडम श्रीमती वंदना मॅडम, पोलीस अधिकारी यांचे आभार मानतो की त्यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला कोविडचे नॉर्मचे पूर्णपणे पालन करून आणि कमीत कमी गर्दी करून म्हणजे 200 लोकांची त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आमची शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रामध्ये खंड पडणार नाही याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि याच्यामध्ये आमच्या उपविभागीय अधिकारी मॅडमनी ज्या प्रकारचं सहकार्य दिलं आणि ज्या प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांना, आज इथं 50 लोकांची उपस्थिती होती, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळं काय सगळे लोकांच्या मनात एक आलेलं आहे की आपल्याला शोभायात्रा तर काढायची आहे पण लॉ अँड ऑर्डर आणि कोविडच्या नियमाचं पालन करूनच आम्ही शोभायात्रा काढणार आहोत. आणि शोभायात्रा ही रामटेकची शान आहे आणि मला आनंद आहे की आमचे अध्यक्ष गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर होती आणि ती जबाबदारी मी चांगल्या रीतीने पार पाडत आहे आणि त्याच्यासाठी मला आमचे सगळे शोभायात्रा जी कमिटी आहे त्या कमिटीचं 100% सहकार्य आणि पूर्ण गावातील लोकांचं सहकार्य, सर्व पक्षीय सहकार्य मला प्राप्त होत आहे. मी सगळ्यांचे आभार मानतोय आणि शोभायात्रा खूप छान होईल, रथयात्रा खूप छान होईल, मंडई खूप छान होईल. सगळ्या कार्यक्रमाला मी माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि शब्दाला विराम देतो. एसटी महामंडळ कर्मचारी यांचे वेतनवाढ व शासनात एसटी महामंडळाचं विलिनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असून 6 कोटीचा असा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे अशी माहिती भंडारा एसटी महामंडळातील सहाय्यक विभागीय अधिकारी चंद्रकांत वडसकर यांनी दिली. मागील 12 दिवसात भंडारा विभाग आगाराला तब्बल जवळपास 6 कोटी रुपयांचा फटका बसला असून महामंडळाला आणखी किती फटका बसणार हे सांगणे कठीण आहे. नागरिक प्रवाशांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांचा महामंडळावरून विश्वास उडत चालला. एसटी महामंडळाने भंडारा विभागांतर्गत तब्बल 78 आंदोलन कर्मचारी यांना निलंबित केले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्याची विनंतीसुद्धा महामंडळातर्फे करण्यात आली आहे. एसटी महामंडल के कर्मचारियों का संप चालू है, उसका परिणाम एसटी महामंडल का जो उत्पन्न है रेगुलर रोज का वो 50 लाख के करीब था, वो ये 12 दिनों में 6 करोड़ का नुकसान एसटी महामंडल का हो गया है और कर्मचारियों को ये 3 दिनों में
9, 10 और 11 ये तीन दिनों में 78 जो कर्मचारी है उनको निलंबन आदेश भेजा गया है। और प्रवासी उनकी जो गैरसोई हो रही है, उनको तकलीफ हो रही है, वो भी बात हो रही है, जिनके कारण एक प्रवासियों का जो भरोसा था महामंडली के ऊपर वो कम होते जा रहा है, क्योंकि उनकी व्यवस्था करने के लिए अपनी एसटी महामंडल थी, उनकी बसें थी, तो इसके कारण जो अपना नुकसान हो रहा है, खुद का नुकसान हो रहा है, ये टालने के लिए एसटी महामंडल के कर्मचारियों को एक विनंती करता हूँ कि उन्होंने ये संप थोड़ा पीछे लेके अपने कामगिरी के ऊपर आने के लिए अगर वो राजी है तो उनको प्रोटेक्शन भी मिलने का है। परब साहब ने हमारे बताया कि उनको प्रोटेक्शन भी मिलेगा जो कामगिरी पे आने वाले हैं, तो वो सब कामगिरी के आने के लिए मैं उनसे अनुरोध करता हूँ कि सब अपनी कामगिरी के ऊपर आए। वेळ झाली का छोटासा ब्रेक ची, भेटू या ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 74 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। यावर एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की जरी त्यांच्यावर कारवाई केली तरी त्यांचा संप सुरूच राहणार। निलंबन नाही, बडतर्फ करा। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात 7 आगारातील 74 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे कामगारांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे। या सरकारने आत्तापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। बुलढाणा आगारातील 11, मलकापूरमध्ये 5, जळगाव जामोदमध्ये 10 आणि शेगावमधील 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून सुद्धा कामगारांचं आंदोलन सुरूच आहे। 74 कर्मचाऱ्याचे निलंबन हे फक्त शासनाकडून आणण्यात आलेला दबाव आहे। अशा दबावाला आम्ही बळी न पडता आमचा संप हा कायम असा चालू ठेवणार आहे। त्यामुळे शासनाने कितीही आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही। आणि आमची फक्त एकच मागणी आहे, ते म्हणजे एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण आणि निलंबनाची कारवाई सोडा। बडतर्फ जरी केलं तरी आम्ही आमच्या मागणीवरती ठाम राहू आणि एकच नारा देऊ, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा आगार, आम्ही जो संप चालू केलेला आहे त्याचा आज आमचा 5वा दिवस आहे आणि आमचा जो संप आहे, आम्ही माननीय अजय भाऊ गुजर कनिष्ठ वेतनसेन संघटना यांच्या नेतृत्वाखाली संप चालू केलेला आहे आणि आज आमचा 5वा दिवस आहे। त्याच्यामुळे आज आमच्यावर प्रशासनाने खूप दबाव आणून आमच्या आगारातील 11 लोक निलंबित करून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी आम्ही कुठलेही सगळे कर्मचारी कुठल्याही दबावाला न बळी पडता न घाबरता हा जो लढा जो आम्ही चालू केलेला आहे विलीनीकरणाचा, हा भक्कमपणे लढण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता हा लढा कायम जोपर्यंत एसटीचे राज्य शासनाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा चालू ठेवणार आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरात पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली। पत्नी बोलत नव्हती म्हणून रागाच्या भरात पतीने तिची हत्या केली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे।
मुंबईच्या पूर्व उपनगरातील आरसीएफ पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या राहुलनगरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. पत्नी बोलत नव्हती याचा राग येऊन पतीने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अक्षय आठवले याला अटक केली आहे. 21 वर्षीय मृत महिला आकांक्षा धारावी येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होती. आरोपीचे 2019 अक्षय आठवलेसोबत लग्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यात बरेच वाद व्हायचे, त्यामुळे मृत महिला काही महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. अक्षयने पत्नीशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती बोलत नव्हती. याचा राग आल्याने अक्षयने आकांक्षा रुग्णालयात जात असताना तिची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काल दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अशोकनगर वाशी नाका चेंबूर मुंबई या ठिकाणी राहणारी महिला नामी आकांक्षा वय 23 वर्ष ही कामानिमित्त धारावी ते रिक्षातून चाललेली होती. तिचा पती याने अक्षय आठवले ज्याच्याबरोबर तिने 2019 प्रेमविवाह केलेला होता आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर भांडणांतर होत असल्यामुळे माहेरी अशोकनगर या ठिकाणी ती राहत होती. त्याने त्याच्याबरोबर ती बोलत नाही याचा मनात राग धरून मोटरसायकलने त्या रिक्षाचा पाठलाग करून रिक्षा अडवून धारदार हत्याराने तिच्या डोक्यावर दोन्ही हातावर सपासप वार करून तिला जीवे ठार मारलेला आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ अनिकेत खरटमोल याने दिलेल्या तक्रारीवरून आरसीए पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील जे तपास पोलीस निरीक्षक श्याम बनसुडे हे करीत आहेत. राज्य शासनाद्वारे विधवा महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी वीरभद्रकाली ताराऋणी स्वयंसिद्ध योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर गावागावातील माहिती प्राप्त करून विधवा महिलांना स्वयं सहायता समूहात समाविष्ट करण्यात येईल. या योजनेअंतर्गत कमीत कमी 5 महिला सदस्यांचा एक स्वतंत्र स्वयंसहायता समूह स्थापित करण्यात येईल. त्यांना राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा लाभही घेता येईल. या समूहातील सदस्यांना परिक्रमा निधी व सामुदायिक निवेश निधी फेडण्यासाठी प्राथमिकता देण्यात येईल. PMJJBY व PMSBY योजनेचे 342 रुपये फेडण्यासाठी व्याजमुक्त कर्जही देण्यात येईल. स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येईल. तर उमेदच्या माध्यमातून अविवाहित व विधवा महिलांना प्राथमिक स्वरूपात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत या महिलांसोबतच 18 ते 35 वर्षीय वर्गातील परिवारांनाही प्राथमिकता देण्यात येईल. तर RTC योजनेअंतर्गत 18 ते 45 वर्षापर्यंतच्या युवकांना कृषी प्रसंस्करण उद्योग प्रशिक्षण उत्पादक प्रशिक्षण व विभिन्न आवासीय प्रशिक्षणात 10 ते 45 दिवसांचं निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचप्रकारे केंद्र सहायता योजनेअंतर्गत खाद्य प्रसंस्करण उद्योगासाठी ऑनलाईन पंजीकरणाच्या माध्यमातून बियाणे प्रदान करण्यात येईल. झोन 3 मध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारू खरेदी करणाऱ्या व पिणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे मद्यपी व दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पदभार सांभाळताच झोन 3 मधील सर्व अवैध दारूचे अड्डे बंद करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. खून आणि हाणामारीच्या वाढत्या घटनांमध्ये दारूची भूमिका महत्वाची असल्यामुळे झोन 3 परिसरात हे विशेष अभियान राबवण्यात आले. परिसरातील सर्व सावजी व भोजनालय संचालकांना इशारा देण्यात आला आहे की कुठलाही ग्राहक दारू पिताना दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार. आता विना लायसन्स दारू खरेदी व पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून ज्याही दुकानातून दारूची बाटली खरेदी करायची आहे त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लायसन्स घ्यावं लागेल. पोलिसांनी परिसरात आतापर्यंत 57 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. झोन 3 परिसरात मोठ्या संख्येने सावजी भोजनालय असून इथे ग्राहकांना जेवणासोबत दारू पिण्याची मुभा दिली जाते. मात्र राजमाने यांनी पदभार स्वीकारताच भोजनालयाच्या संचालकांनी इथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे चे बोर्ड लावले आहेत. नागपुरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेवर भारतीय क्रीडा प्राधिकरण संकुल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीत विशेष बैठक झाली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की संकुलाच्या जागेवर सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे, मात्र अतिक्रमणामुळे हे काम झाले नाही.
अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या सोबतच वृत्तपत्रांमध्ये पुनर्वसन संदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये लाभार्थ्यांकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. आतापर्यंत 647 जणांनी कागदपत्रे सादर केली आहेत, त्यापैकी काही बाधित पक्की बांधकामे आहेत तर काही मोकळे भूखंड आहेत. महापालिका, NMRDA आणि प्रन्यास यांच्या मार्फत सर्व अतिक्रमणे हटवली जातील. संकुलाच्या ठिकाणी सुरक्षा भिंतीसोबतच वसतिगृह व अत्याधुनिक इनडोअर सभागृहासाठी केंद्राकडून निधीची तरतूद केल्याची माहिती सचिवांनी दिली. चर्चेदरम्यान गडकरी म्हणाले की बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाचा एकात्मिक आराखडा तयार करावा. आराखडा तयार केल्यानंतर केंद्र सरकारचा निधी आणि CSR फंडातून विकास करावा लागेल. भिंत तयार करणाऱ्या कंपनीचे नागपुरात कार्यालय नाही, साईचे कार्यालयही औरंगाबादात आहे. दोन्ही कार्यालय बाहेर असल्याने कामाला गती मिळण्यास उशीर होत आहे. हे काम केंद्राच्या क्रीडा कंपनीऐवजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रन्यास मार्फत पूर्ण करायची कारवाई करण्याची सूचनाही गडकरींनी दिली. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.